नमस्कार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज चैनल मध्ये मी स्वप्निल बनसोड आपलं सर्वांचं स्वागत करतो। पालकमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्षांची कनाळगावला भेट। तालुक्यातील कनाळगाव गावाने स्वच्छ सुंदर शौचालय अभियानामध्ये देशात द्वितीय क्रमांक पटकावत जिल्ह्याची मान उंचावली आहे। दरम्यान 2 ऑक्टोबर रोजी या गावाला आभासी कार्यक्रमात खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे। दरम्यान भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विश्वजीत कदम व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिनांक 8 ऑक्टोबर रोज गुरुवारला कनाळगाव गावाला भेट दिली असून गावकऱ्यांचे अभिनंदन केले आहे। या प्रसंगी बोलताना नामदार कदम म्हणाले की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने कनाळगाव हे देशात द्वितीय येणे हे माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे। महाराष्ट्र राज्याच्या नव्हे तर संपूर्ण भारत देशाच्या नकाशावर या गावाचं नाव कोरण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी जे परिश्रम घेतले आहे ते योग्य असून त्यासाठी त्यांनी सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे। आज केवळ तालुक्याच्याच नव्हे, जिल्ह्याच्या नव्हे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या नकाशावर नेण्याचं काम हे आपल्या गावातल्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। गावातल्या लोकांनी मनामध्ये जिद्द निर्माण केली तर आपण काय करू शकतो। हे कर्णाळ गावाने या ठिकाणी एक चांगलं आदर्श भंडारा जिल्ह्यातील इतर गावांसाठी या ठिकाणी निर्माण केलेला आहे। आज राष्ट्रीय पुरस्कार या ठिकाणी आपल्याला मिळतो हा खरोखरच आपल्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि मी मगाचपासून ऐकत आहे की गावातल्या आमच्या माता भगिनी असतील, गावातले कार्यकर्ते असतील, आपले विद्यमान यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशजी डोंगरे, प्रदीप बुराडे, रामचंद्र राऊत, रामचंद्र परशुरामकर, उत्तम भागडकर, प्रकाश देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते। तालुका भाजपाकडून महाविकास आघाडी शासनाचा निषेध, मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर। केंद्र सरकारच्या वतीने शेतकरी हितार्थ घेण्यात आलेल्या नवीन शेतकरी कायद्यामुळे शेतकरी बंदमुक्त आणि दलालांच्या जोखड्यातून मुक्त होऊन त्यांना आपल्या कष्टाने पिकविलेल्या शेतीमालाची विक्री करण्याचे व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक देश एक बाजारपेठ असणार असून आपला शेतीमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एसएमपी कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे असून कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे। मात्र नेहमीच शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने केंद्रातील मोदी सरकारने दिलेल्या शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावणारा स्थगिती आदेश काढला आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या केंद्राच्या कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती आदेशाचा भारतीय जनता पार्टी लाखांदूर तालुक्याच्या वतीने निषेधार्थ बुधवारला तारीख 7 लाखांदूर तहसीलदार यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विनोद ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष वामनराव बेद्रे, जिल्हा महामंत्री नरेश खरकाटे, माजी तालुका अध्यक्ष नूतन कांबळे, किसान आघाडी तालुका अध्यक्ष शिवाजी देशकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीभाऊ भेंडारकर, माधुरीताई हुकरे, माजी पंचायत समिती सदस्य नेहाताई बगमारे, माधुरी देशमुख, राजेश नागतोडे, सुनील भोवते, तेजराम दिवटे, गोसू कुंभारे, रवी गेडाम, विवेक भोयर, दत्तराज दोनाटकर, भास्कर झोडे, गोपाल तरेकर, चंद्रशेखर खेडीकर यांच्यासह आदी उपस्थित होते। लाखांदूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी वासुदेव तोंडरे यांची निवड। भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी भंडारा जिल्ह्याची सभा आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी भंडारा येथे साई सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती। या सभेला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले व पालकमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत लाखांदूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी
माननीय वासुदेव तोंडरे यांची निवड करण्यात आली। या निवडसभेला पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट अभिजीतजी वंजारी, माजी आमदार आनंदरावजी वंजारी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई, माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, मुजीब पठाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव जिया पटेल, भंडारा जिल्हा काँग्रेस पार्टी निरीक्षक प्रफुल्ल गुडगे पाटील आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। किन्नी गुंजेपार येथील युवकांनी दिले अजगराला जीवनदान। किन्नी येथील शेतकरी श्री लेकराम भागडकर यांच्या शेतातील विहिरीत अजगर दिसून आले असता गावातील युवकांनी धाडसी प्रवृत्तीतून अजगराला विहिरी बाहेर काढून जीवनदान दिले आहे। यावेळेस लेकराम भागडकर, सुनील तलमले, मंगेश दानी, गोपीचंद चिरवतकर, शुभम दानी, चोपराम भागडकर, चंदन दानी, मुक्तेश्वर तुपटे या युवकांनी मोलाची कामगिरी बजावली आहे।